आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आपला संबंध संपला. नाना ओ नाना ठीक आहे पुसलं कुकू. आपला संबंध संपला. संबंध संपला. संबंध संपला. संबंध संपला. गण गण गणात भूते असं सांगितलं समजावून सांगितलं सावधान केलं रागावून बी सांगितलं पण तुले बोलण्यातला भावार्थ आणि शब्दातला अर्थ कळलाच नाही ना सत्य भामे. गण गण गणात भूते अहंकाराचा फणा काढून झण्यानी फुसफुस करत राहिली पण आता ही निघून गेली का नाही. मुलं गेली चूल गेली घर प्रतिष्ठा पद पण गेली शेजारी पाजारी नातेवाईक रुसले मान सन्मानाचं पोतेर झालं पोटच्या पोरांचीच वैरीण झाली नवरा गेला कुंकूही पुसले शक्ती गेली गात्रही गेले ओंगळ दुबळे पण नशिबी आले द्वेष दुष्ट बुद्धीने वागले आयुष्य अगतिक सरपटू लागले दुर्दैवी बोलणं तुझ्या नशिबी आलं सत्य भामे. ब्रह्मांड नायक आले किती आधी वाचेल तुझी सर्व वाईट कर्म तुझ्याच मानगुटीवर तर बसली आता भोग भोगा लागते लेकरा. गण गण गणात भूते काम माहित तगमग तगमग दिसून नाही राहिली का तुले का करायचं होत का झालं. पद्मा आम्हाला बोल बोल बोलले समजा राग संताप आमच्यावर तर काढला हात उचलला आमच्यावर तर हात दुसरं कोणी असतं ना तर त्याच्या खांद्यानं सकट त्याला जित्ता पेटवला असतं. पण प्रश्न सुंदर स्त्रीचा आहे ना आणि आमचा समदा खेळ नासवला कोणी तू सावकार मायावर तर कोणावर तर कल्ला करू. वैद्याची कल्पना कोणी दिले नसतं दिलं चाटण त्या चाटण्यावरनं किती कल्ला झाला. चाटण दिलं नसतं तरी पद्माले आम्ही वाडा बाहेर तर जाऊ दिलं असतं का नाही ना. पण तुम्ही भैताड नवरा बायको हा डोसक्यावर तर बसून राहिले. हा पद्माले मुळी द्या पद्माले चाटण द्या पद्माले मुळी द्या पद्माले चाटण द्या. झाली ना आता खोलीची कवाड बंद काय करू म्या. सावकार आम्ही चांगल्यासाठीच बोलून राहिलो ना. पण झालं का चांगलं नाही ना. आणि होणार पण नाही म्हसण्या इकून तिकून सारखंच ना. सारखं कसं राहीन आधी केल्या चुका आता परत अशी चूक करायले नको. सुरुंगच लावते तुले थांब. आम्हाला जो नडला त्याला जमिनीत जित्ता गाडला अशी नाही सुटणार पद्मा माया तावडीत ना. भोपळा उलटा धरते आणि आ करते माया पंजातून तर नाही सुटत ती. आमची सेवा तर कराच लागते तिले आम्ही असे सोडणार नाही. थोबड काय पाहते भैताड निंग लोभी आणि लोचट आहे तू निंग. गण गण गणात भूते महाराज ऊट लेकरा. गण गण गणात भूते शांत होऊ ना.
घर सोडून चालला का? काय करू महाराज, सहन करण्याला पण सीमा राहते ना. माणसाच्या मनाचं भान फुटलंच ना, मला तर समजतच नाही की सत्यभामा अशी काय ले वागते, काय हवं तिले आयुष्यात. संदे तिच्याशी चांगले वागते पण सत्यभामाच्या मनातील राग घृणा अहंकार जातच नाही ना. आपल्या मालकीनबाईच्या आणि पाळाच्या जीवावर तो उठली तेव्हा मात्र माझ्या सहनशक्ती शांत चालायची. क्षमा करा पण म्हणून सदवेच्या आणि सव्वाष्णबाईच्या कपाळावरचं कुंकू गायले पुसायचं? सत्यभामाच्या वागण्याचा अतिरेक झालाय शंकाच नाही लेकरा. तिले तिच्या पापकर्माची शिक्षा भेटन, पण थोडा संयम ठेवून लेकरा. पण मला आता त्या घरात राहावंच वाटत नाही ना. मी जातो ची, दूर निघून जातो. मनाला शांत वाटेल अशा कुठल्या तरी ठिकाणी जातो. आज्ञा द्याची. येतो ची. कुठे चालला त्र्यंबकराव? मालक. कोण मालक? मालक तर साक्षात समोर बसले, श्री गजानन महाराज. आणि हाडा मासाच्या माणसाला तुम्ही आम्हाला कायले मालक म्हणता? लाला तू हा भाऊ गाव सोडून जाऊन राहिला ना, असा कसा जाईल हा गाव सोडून? त्र्यंबकरावने तुमची आज्ञा घ्यायला पाहिजे ना. त्यासाठी सालोची महाराजाला आज्ञा मागायली. पण महाराज तुम्हाला आज्ञा देईलच कशी का जा म्हणून? पण मालक. त्र्यंबकराव पहिले तुम्ही मालक मालक म्हणणं बंद करा. आणि काव थोरल्या भावाची परवानगी घेतल्या विना तुम्ही गाव सोडून कसे जाल? आणि आम्ही जाऊ देऊ तुम्हाला? काजी माऊली पण आता कळस झालाची. माई धूर्त कपटी बायको जीवावर तर उठले सुनबाईच्या आणि बाळाच्या. पण काही झालं का? साक्षात गुरुमाऊलीचा वास राहते आमच्या वाड्यात, आमच्या मनात, आमच्या हृदयात. मग त्र्यंबक भाऊ मला सांगा, महाराजाच्या चिमणीले कसं का काय होईल? आणि भंकटनं सांगितलं ना आता का सत्यभामाशी आता आमचा काही संबंध राहिलेला नाही, कोणतंही नातं आम्ही ठेवणार नाही. मग तुम्ही कुठं चालला? मला शरम वाटते जी महाराज. देव माणसं आहेत ना जी ही. साक्षात शंभू महादेव समोर असताना मातीच्या माणसाला तुम्ही कायले देव म्हणता? महाराज खरं सांगू का, माया बी अंगाजीनं खूप आग झाली तिचे, पण तुमचं नाव घेतलं आणि शांत झालो. आणि मग ठरवलं का माया भावाले त्र्यंबक भाऊले म्या सोडणार नाही. शेटची का समजता का तुम्ही स्वतःला त्र्यंबक भाऊ? नाही थो वाडा तुमचाच आहे ना, ते घर तुमचंच आहे ना, हक्काचं आहे ना. मग असं भस्कन इथल्या वर्षाच्या नात्याच्या गाठी तोडून तुम्ही चालले जाल का जी? हा नाही आमचा काही अधिकार नाही का तुमच्यावर? चला वाड्यावर चला. म्या जयवंता भंकट तुमची सून कावेरी वाट पाहून राहिली तुमची. चला चला महाराज आज्ञा द्या जी. गण गण गणात भोते. असं प्रेमाचं नातं राहते. त्र्यंबक लेकरा मायेच्या माणसाची अशी साथ सुटते का? सत्यभामेच्या कृतीनं जे वादळ उठलं का नाही त्यात बरंच काही वाहून गेले लेकरा. वैर अहंकार कुकर्माचा वनवा पेटला होता, पण अविचारानं लावलेल्या आगीत आग लावणार पण जळतो का नाही. भीषण शिक्षा भोगा लागते, प्रार्थनातलं चुकत नसते ना राजे हो. लाला
गुणी आहेस का? बाप बेटे दोन्ही बी मोठ्या मनाचे आहेत. जा त्र्यंबक लाला सोबत जा. असं जीव लावणारी माणसं भेटत नाहीत. आणि लाला राम आणि त्र्यंबक सारखे प्रामाणिक माणसं बी भेटत नाहीत. जा. खड खड खडात भोवते. शुभम भवतु. चला चला त्र्यंबक भाऊ. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. काय काय ते करते बाबा. ओ होईल ना समजा ठीक. नाना येतील ना. शांत रे. अंबाबाई गुरु माऊली महाराज या संकटातून लेकरांना ताराजी. अशी भयानक अवस्था झाली जी सासूबाईंची. इतली मोठी शिक्षा नका देऊ जी माया सासूले. मी अपदर पसरते ना भीक मागते जी. हवं तर मला शिक्षा द्या. मी भोगायला तयार आहे ना. पर सासूबाईले ठीक करा जी. शरण आले म्या देवा. शरण आले म्या तुम्हाले. संकटाचं निवारण करा जी. गण गण गणात भूते. हाय वर रागात गेले ना ते. कायले बोलते. आराम करायला हवा ना. सासूबाई असे कोठी जाणार नाहीत ना नाना. येतीन ते. महाराजाची कृपा आहे ना. महाराज नानाने कोठी बिना जाऊ देणार. मा तू काय आहे ना. महाराज सोपतील. तू खायले रडून राहिली. मा रडू नको. रडू नका ना सासूबाई. हो महाराज समजा ठीक करतील ना. हो यायले हात नेले लागते ना. चल मा चल. बर काकाजी. काकाजी पाणी तर घ्या ना. त्र्यंबक भाऊ आता शांत व्हा ना. काय ले कावरे बावरे होता. तुमचा भाऊ जित्ता आहे ना अजून. आता डोळ्यात पाणी आणायचं नाही. पण मले कायला आणलं चिवाड्यावर. असं काहून बोलता भाऊजी. लायकी आहे का माई. तोंड वर करून सणानी बघण्याची हिंमत नाही माया. टर्मिन मेलू नाची म्या. तुमची लायकी कोण ठरव. तुम्ही का आम्ही. आणि काहीले खजील होता काकाजी. राम सारखा म्या. आणि जानकी वाणी कावेरी आहे ना. नात्यांची चाळ नाहीशी आम्हाले. आम्ही नालायक. नाती नाही जपू शकलो जी ताकते मालक. आता असं बोला ना तर मला राग येईन तुमचा. मग काय तर परके आहो का आपण. भाऊच आहे ना मावाले. त्याच मानानं आज तुम्हाला इथपर्यंत कोठी राहिला जी. मान सन्मान तुम्ही लई मोठ्या मनाचे. आबाळाची छाया आणि मातीची माया यायची तुमच्या मनात. पण माया मूर्ख उत्तट पायखोली शेण केलं सभ्याच. असं नका बोलू ना भाऊजी. कस बोलू अन्नदाता. अहो इथलं झालं तरी म्या चित्ता कसा आहे त्याची शरम पाठवून लागली मले. मेलो काय नाही मी. अरे शांत व्हा ना तुम्ही.
यार मेनक्का नास तुटला जी त्या घरवाल्यांचं आम्ही तीन पिढ्या मीठ खाल्लं त्यांच्या जीवावर तो उठते माई बायको तिक्कार तिक्कार आहे जी कोण कुणाच्या जीवावर तर कायले उठल काकाजी आयुष्यभर ज्या बाईनं क्लेश कपट कारस्थान केलं ती सत्यभामा काही भी पाप करू शकते जी खेरीत जमाल खोटा खाल्लं करंजी तीच खाल्लं पप्पा करंजा ओ कुठली सुसंस्कृत बाई अशी वागल काय बोलत राहिले काकाजी जाऊ दे ना महाराजांच्या कृपेने संकट टळलं का नाही हो ना महाराजांची कृपा आहेच आपल्यावर मग कायले काही अशुभ होई हो ना पाहत ना बघ महाराजाची लाडकी चिमणी पा अशी आनंदात आहे का नाही का सुनबाई जी आनंदातच आहे ना म्या हा काऊन नाही राहणार गण गण गणात भोते आणि तुम्ही कायले घर सोडता हो ना इथंच राहा ना आता वाड्यावरत हो ना इथंच राहा ना हो ना कावेरी हो ना मी आपण सेवा करण जानकी सारखे माई कावेरी गुणाचीच आहे ना आबा मी का म्हणतो चला आपण ओसरीत बसू कावेरी वंकट मला ठीक दिसून नाही राहिलं प्रकरण वाढलेलं दिसते तुझा पाय साठींच्या घरी काय चाललंय ते म्या घेते काळजी कावेरीची हो माझ्या बाई माझ्या बाई काय झालं बा काय झालं बेटा लेकरा फेस कवरी राहतो तोंडातून काय झालं यमुने माझ्या बाई माझ्या बाई काय झालं बा यमुने काय झालं काय झालं लेकरा यमुने काय झालं काय झालं बेटा फेस कवरी येऊन राहिला काय झालं बेटा बोल ना कुठे गेली होती साफ चालला का तुले काय झालं यमुने मटत का बा बोल लेकरा बोल रे बोलरे डोळ गेला एवरे महाराज तुमची काय बघा ना कशी करून राहिली महाराज पडली ना माहिले डोळ गेला गुरु भावनी होते एवढे सारुताई इकरा काळजी करू नको मी हाव ना तुझ्या सोबत समज ठीक होते गण गण गणात भूते या जी या फुलं गादीवरत ठेवा
आणि काय दान दक्षिणा द्यायची असन तर ती त्या ताटात ठेवा. तुमच्या समद्या मनोकामना गुरु माऊली महाराज पूर्ण करतील ना. निर्दोष निरपराधी निशस्त्र माणसाची हत्या करणं हे महापाप आहे. जगदीश्वर आले ते मान्य नाही. का दोष होता खारुताईचा? कधी सत्य बोलते. सतत कुकर्म करणाऱ्या पांडोबा इठोबा, सत्याले चिरडण्याचं सामर्थ्य नाही तुमच्यात. तुम्हाला शासन होणार, भोग भोगा लागणार. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूत आई, गण गण गणात भूते. ऐक ऐक, पप्पा ऐ पप्पा आऊ पप्पा. गण गण गणात भूते. तुम्हाला शासन होणार, भोग भोगा लागणार. गण गण गणात भूते.